नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने घटाचं विसर्जन कसं करावं याची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी घटस्थापना असेल किंवा घटाचं विसर्जन असेल या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या कुळाच्या परंपरेनुसार किंवा चालीरितीनुसार करत असतो त्यामुळे ही माहिती ऐकताना समजा तुम्हाला असं वाटलं की यांची आणि आपली पद्धत अगदी सारखीच आहे तर तुम्ही सेम याच पद्धतीने घटाचं विसर्जन करू शकता आणि समजा काही बदल असेल तर त्यानुसार बदलसुद्धा करून घेऊ शकता ज्यांनी अगदी पहिल्यांदाच घटस्थापना म्हणजे यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे पाहून केले असेल तर मग तुम्ही घट विसर्जनासाठी सुद्धा यूट्यूबवरच व्हिडिओ पाहा आणि मग तुम्हाला त्यातून आयडिया मिळेल की घटाचं विसर्जन नेमकं कशा पद्धतीने केलं जातं चला तर मग एक एक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे आपण जाणून घेऊया यावर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी घटस्थापना झाली यावर्षीचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा आहे त्यामध्ये शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दसरा आलेला आहे यावर्षी नवरात्रीची नववी माळ आणि दशमी तिथी एकत्रित झाल्यामुळे नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे नवरात्रीमध्ये काही ठिकाणी अशी पद्धत आहे की नवव्या माळेला घटाचं विसर्जन केलं जातं किंवा घट हलवला जातो तर भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी घट हलवला जातो घटाचं विसर्जन केलं जातं आणि दसरा हा सणसुद्धा साजरा केला जातो पण यंदाच्या वर्षी उदय तिथीनुसार दोन्ही तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत तसं तुम्ही दिनदर्शिकेमध्ये सुद्धा पाहू शकता खंडे महानवमी आणि दसरा तुम्हाला एकाच दिवशी पाहायला मिळेल फक्त काय आहे नवमी तिथी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर लागणार आहे दशमी तिथी म्हणजेच काय दसरा तुम्हाला एकदम शुभमुहूर्तावर सगळं काही करण्याची सवय असेल किंवा तुम्हाला तसं करायला आवडत असेल की आपण सगळं वेळेनुसारच करायला हवं तर मग जे लोक नवमीला घटाचं विसर्जन करतात त्यांनी सकाळी अकरा वाजेच्या आत घटाचं विसर्जन करावं आणि उपवाससुद्धा सोडावा आणि ज्यांना दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला घटाचं विसर्जन करायचं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही सगळं शुभमुहूर्तावरच करतात तर मग तुम्ही अकरा वाजेनंतर घटाची पूजा करावी घटाचं विसर्जन करावं विजय मुहूर्त दुपारी दोन वाजेनंतर आहे तुम्हाला विजय मुहूर्तावर ही गोष्ट करायची असेल तर तुम्ही तेव्हा केली तरी पण चालेल आणि ज्यांना फक्त कॅलेंडरवर जर तिथी दिलेली आहे किंवा सण दिलेला आहे या दिवशी सण आहे बाकी शुभमुहूर्त वगैरे आम्ही काही पाहत नाही कारण दसरा म्हणजे काय साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मग आम्हाला तेवढं माहिती असलं तरी बस झालं तर मग तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा करतात तर मग तेव्हा तुम्ही घट हलवला घटाची जी काही शेवटची आपण पूजा करतो ती केली तरी पण चालेल आता आपण एक एक करून घटाचं विसर्जन करण्याची नेमकी पद्धत काय आहे ती पाहून घेऊया बारा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी सकाळी लवकर उठून आपली सकाळची जी काही नित्यकर्मं असतात म्हणजे छोटी मोठी कामं असतात जसं घरा की घरामध्ये स्वच्छता करणं झाडलोट करणं घराच्या बाहेर किंवा अंगणामध्ये रांगोळी काढणं या गोष्टी करून घ्यायच्या त्यानंतर अंघोळ करायची अंघोळ झाल्यानंतर जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथे घट विसर्जनाची पूजा करायची म्हणून यायचं तिथे आल्यानंतर एक लहानसा दिवा आरती करण्यासाठी म्हणून लावून घ्यायचा बघा जरी बारा ऑक्टोबरला नवमी आणि दसरा या दोन्ही तिथी एकत्र एक झालेल्या असतील तरी पण आपण पन घटस्थापनेच्या दिवसापासून मोजलं तर आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला नववा दिवस येतो त्यामुळे तुमच्यापैकी कुणी जर आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी घटाला नववी माळ घातलेली असेल तर शनिवारी फक्त तुम्ही घट विसर्जनाची एक शेवटची पूजा करून घ्यायची आहे पण ज्यांनी नववी माळ आदल्या दिवशी घातलेली नसेल त्यांनी पहिल्यांदा काय करायचं दिवा लावल्यानंतर घटाला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तुम्ही नवव्या माळेची पूजा करताय या अर्थाने त्यानंतर घटाला नववी माळ घालायची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करायची देवीला फुलं वाहायची आणि धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा त्यानंतर काय करायचं तुम्ही घट विसर्जनाची पूजा करायला लागायचं त्यासाठी काय करायचं सर्वात पहिल्यांदा घटाला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर मंगलकलशाला हळदी कुंकू व्हायचं आता बघा काही ठिकाणी मंगलकलश वेगळा आणि मातीचा घट वेगळा असं ठेवत नाही एकच ठेवतात पण आमच्याकडे मा मातीचा कलश वेगळा ठेवतात त्याच्यावर नारळ ठेवत नाही आणि मंगल कलशाची स्थापना तांब्याच्या तांब्यावर केली जाते त्यानंतर असतो देवीचा टाक किंवा घरातील सर्व देव घटी बसवलेले असतात त्यामुळे मग तुमच्याकडे फक्त एकच घट असेल तर त्याला हळदी कुंकू आहा त्यानंतर देवीला हळदी कुंकू आहा ज्यांच्याकडे सुद्धा वेगळा असतो तर त्यांनी मातीचा घट मंगलकलश आणि देवींचे किंवा देवांचे जे टाक असतात त्यांना सर्वांना हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जोरात देवीचा जय जयकार करायचा आहे जसं की आई राजा उदो उदो किंवा बोल अंबाबाईचा उदो उदो म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी देवीचा जय जयकार कसा करतात तसा जय जयकार करायचा आहे तुम्हाला ऐकू येईल अशा आवाजात जरी तुम्ही जय जयकार केला तरी पण चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला घट हलवायचा आहे म्हणजे उचलायचा आहे आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवायचा आहे आता आपली ही घट विसर्जनाची पूजा सुरू आहे तर मग पहिल्यांदा काय करायचं तुम्ही त्या घटामध्ये थोडासा दहीभात टाकायचा किंवा घटाच्या समोर दहीभाताचा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल काही ठिकाणी लगेचच घटाच्या समोर अंबाडीची भाजी आणि भाकरी हा नैवेद्यसुद्धा ठेवला जातो किंवा आपण दसऱ्याला जो काही नैवेद्य बनवतो तो ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे आता नैवेद्यामध्ये तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपलं घटाच्या समोर जे काही धान्य उगवलेलं असतं मातीतून तुम्ही गहू पेरले असतील जव पेरले असतील किंवा मिक्स धान्य पेरलेलं असेल तर त्यातलं थोडं थोडं धान्य उपटून घ्यायचं आणि ते धान्य उपटून घेतल्यानंतर हवं तर त्याच्या खालच्यामुळे तुम्ही काढून टाकू शकता किंवा मग तशाच ठेवल्या तरी पण चालतं त्या प्रत्येक धान्याचे असे छोटे छोटे झुटके तयार करायचे म्हणजे पाच पाच सात सात धान्य एकत्रित करायचं जसे आपण फुलांचे गुच्छ बनवतो ना त्या पद्धतीने पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे झुपके तयार करून घ्या आणि जसं आपण आधीच्या माळ्यांना पानांच्या माळी कशा बनवत होतो किंवा फुलांच्या माळी कशा बनवत होतो तर धाग्यांच्या आपण अशा गाठी तयार करायचो किंवा दोऱ्याची अशी गाठ तयार करायचो आणि त्याच्यामध्ये ते पान किंवा फुल ओवायचो त्याच पद्धतीने इथे आपण जे धान्याचे झुपके तयार करून घेतले होते ना तर ते त्या गाठींमध्ये ओवायचे म्हणजेच काय उगवलेल्या धान्याची आपल्याला माळ तयार करून घ्यायची आहे ती ती माळ घटाला अर्पण करायची ती माळ तुम्ही देवीलासुद्धा घालू शकता म्हणजे अशा पद्धतीने घटासाठी एक आणि देवीसाठी एक तर तुम्ही दोन माळी तयार करून घ्यायच्या आता आपण जे देव घटी बसवले होते काहींनी फक्त देवीचा टाकच घटी बसवला असेल तर काही घरी संपूर्ण देव घटी बसवण्याची पद्धत आहे तर तुम्ही काय करायचं जेवढे देव तुम्ही घटी बसवले होते ते पण आणि जे बसवले नव्हते ते पण त्यांना तुपाने किंवा पंचामृताने स्नान घालून घ्यायचं पण जेव्हा आपण देवी देवतांना स्नान घालतो तर पंचामृत वापरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर पाणी ओतायचं असतं म्हणजे पाण्याने पहिलं स्नान त्यानंतर पंचामृताने स्नान आणि त्यानंतर अंत्या पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान अशा पद्धतीने सर्व देवी देवतांच्या मूर्तींना टाकांना किंवा तुमच्याकडे जसं स्वरूप असेल त्या देवाचं देवीचं तर त्यांना स्नान घालून घ्यायचं ज्यांनी फक्त फोटोज ठेवला असेल तर फोटो पुसून पुन्हा जागेवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याला माळ घालायची देवांचं स्नान घातलं की त्यानंतर काय करायचं समजा तुम्ही देवांच्या मूर्तीखाली किंवा टाकांखाली पानं ठेवलेली असतील विड्याची पानं तर ती काढून घ्यायची आणि एखाद्या भांड्यात टाकायची आता या दिवशी तुम्हाला बरंचसं निर्माल्य बाजूला काढायचं आहे म्हणजे पूजेत वापरलेलं जे काही सुकलेलं साहित्य आहे पानं असतील फुलं असतील तर ते भरपूर सारं काढायचं आहे नऊ दिवस तुम्ही जी काही सेवा केली तर ते भरपूर जमतं त्यामुळे खाली ठेवलेली ती पानं साईडला काढून ठेवायची आणि देव पुन्हा त्याच जागेवर स्थापन करायचे या देवांना तुम्ही जो गंध लावतात तो लावून घ्यायचा आणि संपूर्ण पूजा मांडणीला तुम्ही एकदा धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं झेंडूची फुलं आणली असतील तर ती अर्पण करा किंवा जी फुलं सध्या तुमच्याकडे असतील तर तीसुद्धा अर्पण करा आता आमच्या भागात म्हणजे नाशिक भागात अशी पद्धत आहे आता नाशिकसुद्धा भरपूर मोठा आहे त्यामुळे आमच्याकडच्या प्रत्येक तालुक्यातसुद्धा प्रत्येक गावात म्हणा प्रत्येक शहरात म्हणा पद्धत बदलते त्यानुसार मी आमच्याकडचं तुम्हाला थोडक्यात सांगते ते तुमच्याशी मॅच होत असेल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे जेव्हा आम्ही सकाळी घट हलवून त्याच्यानंतर देवांची पूजा करून घेतो त्याच्यानंतर काय करतो घरातील एखाद्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये किंवा मारुतीचं मंदिर असेल तर तिथे पाठवतो त्यांच्यासोबत नारळ फुलं त्याचबरोबर उगवलेलं धान्य आणि नैवेद्य तयार असेल तर तोही देतो नाहीतर मग आपट्याची पानं आधीच आणून ठेवलेली असतील तर ती आमच्याकडे तळी भरल्याशिवाय घरात आणत नाही तर त्या व्यक्तीबरोबर ती आपट्याची पानं दिली जातात आणि मग तो व्यक्ती मंदिरात जाऊन सर्वात पहिल्यांदा देवाला नारळ फोडून येतो तिथे नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर उगवलेलं धान्यसुद्धा सर्व देवांना तिथल्या आसपासच्या मंदिरांमध्ये अर्पण करतो मग ती आपट्याची पानं घरी आणली जातात आणि घरी आणली तरी पण घरात नाही आणायची घराच्या बाहेर तुम्ही खिडकीत वगैरे कुठेतरी एखाद्या पिशवीत ठेवू शकता टांगून म्हणजे पिशवीत टाकायची आणि टांगून ठेवायची ती पिशवी आणि जेव्हा घरामध्ये आपल्या देवीची तळी भरली जाते तर मग तळी भरण्याच्या निमित्ताने ती पानं घरात आणायची आणि ती तळीसाठी वापरली की मग आपण इतरांनासुद्धा सोनं म्हणून देऊ शकतो काही ठिकाणी जेव्हा घर ठलवतात त्याच्यानंतर लगेच देवीची तळी भरली जाते देवीला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजे आपणसुद्धा उपवास सोडायला मोकळे या अर्थाने पण आमच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की बनवायला थोडासा नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा उशीर लागतो त्यामुळे मग एवढ्या सकाळी तर हे शक्य होत नाही आणि घटाचं विसर्जन एकतर संध्याकाळ होण्याच्या आत म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आत करावं असं म्हणतात त्यामुळे मग सकाळच्या देवपूजेच्या वेळेमध्ये फक्त घट हलवून आणि घट हलवण्यासाठी म्हणून एक साधासा नैवेद्य दाखवला जातो जसं की दही भात असेल दूध साखर असेल किंवा आंबाडीची भाजी मिळाली तर आंबाडीची भाजी आणि भाकरी म्हणजे या तिन्हींपैकी कोणतं तरी एक नैवेद्य घट हलवण्यासाठी म्हणून दाखवला जातो त्याच्यानंतर जसा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक होईल तर मग तो स्वयंपाक तयार झाला की पहिल्यांदा नैवेद्य देवीला त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये न ना, नैवेद्य त्याचबरोबर नारळसुद्धा फोडण्याची पद्धत आहे त्याच्यानंतर एक नैवेद्य आपल्या शेतामध्ये सुद्धा ठेवला जातो भूमिदान म्हणून आता जी माती आपल्याला वर्षभर पीक पाणी पुरवते आपल्याला अन्न पुरवण्याचं काम करते तर तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून किंवा शेतामध्ये आपल्या जे काही छोटे मोठे प्राणी असतात जीवजंतू असतात त्यांनासुद्धा आपण या दिवशी तृप्त करावं असं म्हणतात त्यामुळे एक नैवेद्य शेतामध्ये सुद्धा ठेवला जातो आणि त्याच्यानंतर घरातील ज्या मंडळींना उपवास आहे ते उपवाससुद्धा सोडतात आणि बाकीची मंडळीसुद्धा पुरणपोळीचा आस्वाद घेतात अशा पद्धतीने तो उपवास सोडला जातो हे सगळं करता करता साधारणतः दुपार तरी होतेच म्हणजे दोन तीनसुद्धा वाचतात कधी कधी मग जो काही वेळ उरतो त्याच्यामध्ये आपल्या घराला लावण्यासाठी झेंडूच्या माळा बनवणं असेल तोरणं बनवणं असेल गाड्यांनासुद्धा आमच्याकडे या दिवशी माळा घातल्या जातात झेंडूंच्या तर या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर घटाचं जे काही खरोखर विसर्जन असेल म्हणजे घट गट उचलणं घटातलं पाणी कुठे टाकायचं त्या घातलेल्या माळा कुठे टाकायच्या या सगळ्या गोष्टी शक्यतो एकादशीच्या दिवशी होतात तरी पण मी तुम्हाला आत्ताच हे सांगते की आपल्याला नेमकं काय काय करायचं असतं तर जेव्हा तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेतात उपवास सोडतात त्याच्यानंतर काय करायचं जो घट आपण ठेवलेला असतो ज्याच्या भोवती आपण माती आणि त्याच्यात धान्य पेरलेलं असतं तर ते उगवलेलं धान्य आणि माती ते सगळं उचलायचं आणि तुमच्या आसपास कुठे शेत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकून येऊ शकता म्हणजे मातीमध्ये माती मिसळून जाते आणि उगवलेलं धान्य त्या मातीमध्ये हिरवं खत म्हणून होऊन जातं किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्याकडे झाडांच्या कुंड्या असतील तर त्या कुंड्यांच्या मातीमध्ये मा तुम्ही जर ही उगवलेली वेदिका म्हणजे मातीमध्ये उगवलेलं धान्य आणि माती मिसळून मा दे, देऊ शकता म्हणजे झाडांना एक प्रकारे चांगलं खत तयार होतं कुणी कुणी काय करतं हे उगवलेलं जे धान्य असतं ना त्यात जर खास करून गहू असतील तर तुम्हाला माहिती आहे गव्हाच्या अंकुराचे काय काय उपयोग होतात तर मग त्याचा ज्यूससुद्धा बनवण्याची पद्धत आहे तुम्हाला जमलं तर करा नाहीतर मग एवढं अवघडात पडण्यापेक्षा मातीमध्ये तुम्ही ते आणी माती आणि उगवलेलं धान्य मिक्स करून दिलं तरी पण चालेल मातीच्या घटामध्ये जे काही पाणी होतं तर ते आपण झाडांना टाकू शकतो कारण नऊ दहा दिवस त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो किंवा शेवटच्या दिवशी कुणी कुणी दही भात पण टाकतं तर पाण्याला थोडासा असा आंबूस वास येतो आणि देवपूजेमध्ये दे वापरलेलं पाणी आपण पुन्हा तुळशीला यासाठी घालायचं नाही कारण तुळशीलासुद्धा आपण देवीचा दर्जा देतो तर मग एखाद्या झाडाला वगैरे तुम्ही ते पाणी घाला किंवा अशा ठिकाणी होता की जिथे ते कुणीही ओलांडायला जाणार नाही घटामध्ये असेल मंगलकलशामध्ये असेल तुम्ही जे काही नानं सुपारी टाकतात तर ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं सुपारी जर खराब झालेली असेल तर निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा चांगली असेल तर धुवून वाळवून घेतली तर ती पुन्हा छान कडक होते आणि पुढच्या पूजांमध्ये तुम्हाला ती वापरता येते एक रुपयाची जी काही नाणी असतात ते सुद्धा तुम्हाला पुढच्या पूजेत वापरता येतात किंवा तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता एक आपलं पूजा साहित्यातली ही गोष्ट होती म्हणून किंवा देवीच्या चरणी किंवा देवीच्या घटामध्ये आपण ते नाणे वापरले होते या अर्थाने म्हणून तुम्ही ती तिजोरीत ठेवली तरी पण चालतील घटामधली पानं असतील मंगलकलशामधली पानं असतील घटांच्या माळी असतील फुलं असतील जे काही साहित्य होतं म्हणजे पानं फुलं तर हे सगळं तुम्ही अशा ठिकाणी टाका की जिथे ते कोणी ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर पूजा साहित्य टाकण्यासाठी खास करून निर्माल्य कलश ठेवलेले असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला अगदीच कचराकुंडीत टाकण्याची वेळ येणार असेल तर मग काय करायचं एखादी सेपरेट पिशवी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं पूजा साहित्य भरा अजून एखादी पिशवी हवं तर वरून लावा जेणेकरून बाकी कचऱ्याचा स्पर्श या माळांना किंवा फुलांना होणार नाही आणि तुमच्याकडून म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ते विसर्जित करू शकता ज्यांना अगदीच पर्याय नाही आहे त्यांना आणि जे शेतकरी लोक असतील त्यांनी आपल्या शेतामधल्या मातीत हे सगळं मिक्स करून दिलं तरी पण चालेल जेणेकरून कुणाकडूनही ते ओलांडलं जाणार नाही तुम्ही शेतात थोडंसं मध्ये गेलात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील पाण्यामध्ये या गोष्टी टाकू नका म्हणजे पाण्याचं प्रदूषण होणार नाही कारण भरपूर जर भरपूर जण घट बसवतात आपण प्रत्येकजण पाण्यामध्ये या गोष्टी विसर्जित करत गेलो तर कसं होईल आणि जो काही मंगलकलश आपण स्थापन केलेला असतो ज्यांच्याकडे मातीचा घट वेगळा आणि मंगलकलश वेगळा ठेवतात तर मग समजा तुम्ही सकाळीच तो नारळ देवीसमोर वाढवला असेल फोडला असेल तर तळीच्या वेळा तुम्ही पुन्हा नारळ ठेवून एक तात्पुरता मंगलकलश तयार करून घेऊ शकता काही हरकत नाही आणि जर तोच ठेवला असेल तर तळीसाठी तोच वापरा आणि त्याच्यानंतर तो नारळ तुम्ही देवीसमोर फोडा आणि त्याचा प्रसाद म्हणून खा घरातल्या सर्वांनी त्याचा प्रसाद खायचा असतो आता आपण मंगलकलशाखाली जे काही तांदूळ ठेवतो अष्टदल कमळ वगैरे काढून तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता दररोज थोडं थोडं करून त्याचबरोबर आपला जो अखंड दिवा असतो तोसुद्धा त्याच्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा ज्यावेळेस त्याच्यातलं तेल संपेल तेव्हा तुम्ही तो उचलून स्वच्छ करून मग पुन्हा पॅक करून ठेवून देऊ शकता बऱ्याच वेळा काय होतं आपण अखंड दिवा लावतो त्यामध्ये जर दगडी दिवा असेल किंवा आपले पारंपारिक दिवे असतील तर थोडं का होईना तेल असं ताटामध्ये पाझरलेलं असतं असं काळं तेल त्याचं त्याचं तयार होतं तर मग आपण काय करायचं एक कपड्यापासून काकडा तयार करायचा किंवा कापसाचीच एकदम जाडसर अशी वात तयार करायची आणि त्या वातीवर ते तेल ओतायचं आणि तो काकडा आपण देवीसमोर लावू शकतो किंवा जुन्या काळी असं होतं आपल्या ज्या बैलगाड्या असायच्या किंवा ज्या ज्या वाहनांवर असं काळसर वंगण लावलं जातं बघा की त्या त्याचे जे पार्ट असतात ते असे घासू नये एकमेकांवर म्हणून तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा त्या काळ्या तेलाचा उपयोग केला जायचा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता अगदीच तुम्हाला काही करायचं नसेल तर जिथे अशी माती वगैरे असते ना की ज्याच्यात तुम्ही झाडं वगैरे नाही लावत पण अशीच माती पडलेली आहे तर त्या मातीमध्ये सुद्धा तुम्ही ते तेल ओतून देऊ शकता आणि वरून पुन्हा माती टाकून देऊ शकता आ, अशा पद्धतीने त्याचं विघटन होऊन जाऊ शकतं तर भरपूर सारे पर्याय आहेत अखंड दिव्याची उरलेली वात काय करावी हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो बघा देवपूजेमध्ये उरलेल्या वाती असतील किंवा अखंड दिव्याची वात असेल तर जेव्हा ती उरते तर काय करायचं एखादी पंती किंवा मोठा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये एखादी दोन कापूरवडी टाकायची त्याच्यामध्ये या उरलेल्या वाती टाकायच्या आणि त्या पेटवून द्यायच्या एक प्रकारे तुमच्या घरामध्ये छोटासा होम या वातींचा होऊन जातो आणि देवपूजेमधल्या वाती आपण इकडे तिकडे फेकून पण देत नाही म्हणजे दोन अर्थाने त्याचा वापर होतो होम पण होऊन जातो आणि आपल्या घरामध्ये होम केल्यामुळे पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते असं म्हटलं जातं तर सुद्धा पुरेपूर वापरल्या जातात घट विसर्जनाच्या बाबतीत तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद